नमस्कार, मी बाळासाहेब झोरे, मॅथ मित्र, युअर हेल्पिंग हँड. आज आपण ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती या सदराखाली शुभम कारके यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. तर शुभम, आपलं शिक्षण कोणत्या शाळेमध्ये चालू आहे? हातगाव स्कूलमध्ये चालू आहे, शासकीय शाळेमध्ये. ओके, थँक्यू. कोणत्या वर्गामध्ये आहात आपण? 7वी या क्लासमध्ये आहोत आम्ही. बर, तर तुमचा अभ्यास कसा चालू आहे? व्यवस्थित चालू आहे. ओके, शुभम, तू तुझं काही ध्येय निश्चित केलं आहे का बेटा? नाही. काहीतरी ध्येय तुझं, म्हणजे तुला मोठं होऊन, मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचं आहे याच्याबद्दल काही तुझी कल्पना असेल तुझ्या मनामध्ये? हो. काय व्हायचं तुला? पोलीस. पोलीस व्हायचं तुला? हो. ठीक आहे, ओके. तर शुभम, तुला पोलीस व्हायचंय, तर पोलीस होण्यासाठी काय काय करावं लागतं, किंवा आता तू काय करायला पाहिजे हे तुला माहित आहे का? हो. काय करायला पाहिजे तू आता? मी सध्या तर माझा अभ्यास चालू आहे, पण मी व्यायाम करायला चालू आहे. माझा गोळा फेकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट करायलो. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे पोलीस होण्यासाठी काय लागतं याची कल्पना तुला आहे, त्याची जी शारीरिक क्षमता आहे त्याविषयी तू काम करतोयस, त्याचबरोबर अभ्यासामध्ये तू चांगलं काम करतोयस, गोळाफेक, भालाफेक या गोष्टीमध्ये तू काम करतोयस. व्हेरी नाईस, खूप छान. तर बरं शुभम, जेव्हा तू परीक्षा देतो किंवा परीक्षामध्ये कधी कमी मार्क पडतात, तर मग तू तेव्हा तुला ताणतणाव असं येतो, कधी टेन्शन येतं का? हो, थोडंसं येतो. मी जास्त टेन्शन घेत बी नाही. बर, कधी कधी येत. बर, मग ते कधी कधी टेन्शन आल्यावर तू ते कसं जातं टेन्शन, त्यासाठी काय करतोस? मी ते जास्त करून टेन्शनच घेत नाही, आणि कधी घेतलं तर मग आराम करतो. ओके, ठीक आहे. म्हणजे तू आराम केल्यानंतर तुझं टेन्शन कमी होतं. खूप छान. मित्रांनो, बघा, जर तुम्हाला टेन्शन घालवायचं असेल ना, तुम्ही आराम करायला पाहिजे, जसं की शुभम करतो. बरं, यानंतरचा एक प्रश्न आहे तुझ्यासाठी मित्रा, की तू दिवाळी कशी साजरी करणार आहेसी? मी नवीन ड्रेस घालणार, फटाके फोडणार. इकडून तिकडे फटाकडे फोडायला जाणार, देवाच्या पाया पडाय जाणार. ओके, दिवाळी अशी साजरी करेल. ओके, ठीक आहे. बरं, तुला इको फ्रेंडली दिवाळीबद्दल माहिती आहे का, की काही लोक आता दिवाळीमध्ये फटाके वाजवत नाहीत, किंवा जे प्रदूषण करत नाही असे फटाके वाजवतात, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? तर फटाके वाजवणारच तू का कमी वाजवणार? कमी वाजवणार. ओके, ठीक आहे, खूप छान. तर मित्रांनो, बघा, आपण शुभमसोबत बोलत आहोत, आणि आता यानंतर आपण शुभमला काही रॅपिड फायर क्वेश्चन विचारणार आहोत, ज्यामध्ये शुभम आपल्याला डायरेक्ट आन्सर देईल, म्हणजे एका शब्दामध्ये उत्तर. ठीक आहे शुभम. शुभम, तुझा आवडणारा पदार्थ कोणता? पदार्थ माझा आवडणारा पुरणपोळी. व्हेरी नाईस. बरं, तुझं आवडणारं ठिकाण कोणतं? शिराळा. आपलं गाव तुला खूप आवडतं? ओके, व्हेरी, खूप छान, खूप छान. तर शुभम, तुझे आवडते शिक्षक कोणते आहेत? लुंगाडे सर. छान. शुभम, जर समाजामध्ये किंवा देशामध्ये एखादा बदल करावा वाटला, तर तुला काय बदल करावा वाटेल? मला नोटा बदलाव असं वाटेल. म्हणजे नोटबंदी करणार तू पुन्हा एकदा, नोट बदल करणार? ठीक आहे. शुभम, तुला प्रवास कशानं करायला आवडतो, रेल्वे, बस किंवा विमान वगैरे, कशानं प्रवास करायला आवडतो? बस. बस ने, खूप छान. शेवटचा प्रश्न, घरापासून दूर असल्यावर सर्वात जास्त कोणाची आठवण येते? आईची. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, आता आपण शुभमसोबत संवाद साधला आहे, त्यांचं ध्येयही आपण बघितलं की पोलीस व्हायचं आहे त्यांना. तर शुभम, तुझ्या ध्येयासाठी आमच्याकडून, आमच्या मॅथमित्र परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तू नक्कीच पोलीस होशील, अशा आम्ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, तुम्हालासुद्धा तुमच्या मुलांचं ध्येय निश्चितीसाठी जर मार्गदर्शन हवं असेल, तर आपण आमच्या मॅथमित्रच्या नंबरवर कॉल करा, आम्ही आपल्यापर्यंत नक्की येऊ. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. थँक्यू.